आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरीकडे निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं गुरुवारी सोलापुरात आगमन झालं. विठू नामाच्या गजरानं सारं वातावरण विलक्षण आध्यात्मिक शक्तीनं भारावून गेलं होतं. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावहून आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं गुरुवारी सोलापुरात आगमन झालं. महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विठुरायाचा जयघोष करीत वारकरी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी फुगडी खेळली. यावेळी पालखी दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गजानन महाराजांच्या या पालखीसोबत 500 वारकरी असून या पालखीचं सारथ्य 3 अश्व करीत आहेत. गजानन महाराजांची पालखी 8 जिल्ह्यांमधून आक्रमण करते. शेगाव पंढरपूर असा 33 दिवसांमध्ये 750 किलोमीटरचं अंतर यामुळं पार पडतं. पालखीचं सोलापुरात आगमन झाल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी सोलापूर भाविकांनी गर्दी केली होती. आज इथे सोलापूर शहरामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालं आणि अतिशय शिस्तबद्ध पालखी, त्यांच्याबरोबरचे वारकरी, भक्तमंडळी आणि इथे महानगरपालिकेच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि या पालखीचा मुक्काम 2 दिवस इथे शहरामध्ये असतो, तर त्याला ज्या काही आनुषंगिक सुविधा लागतात, फायर ब्रिगेड्स असतील, डॉक्टरांच्या टीम्स असतील किंवा काही जागेवरती ग्राउंडची तयारी असेल, त्याचं रोलिंग असेल, नीट व्यवस्थित करणं असेल किंवा घनकचरा व्यवस्थापनासाठीची लोक डिप्लॉय करणं असेल, इतर काही ज्या बारीक सारी गोष्टी असतील, पालखी मार्गावरची काही खड्ड्यांची दुरुस्ती किंवा इतर गोष्टी, अशा सगळ्या महापालिकेकडून करण्यात आलेल्या आहेत. आणि आम्ही आमच्या बाजूनं प्रयत्न केला आहे, जी आमची भूमिका आहे की त्यांचा या 2 दिवसातला मुक्काम शहरामधला जो आहे तर तो सुखकर व्हावा. आणि मला आनंद आहे, मी पहिल्यांदा जॉईन झाल्यापासून, म्हणजे ही पहिलं वर्ष आहे इथे पालखीचं आगमन झालं आणि आता अशा सगळ्या दिंड्या आणि काय म्हणूया, भक्तीच्या आणि भक्तांच्या दोन्ही नद्या जाऊन आता चंद्रभागेला मिळणार आहेत आणि मोठाच भक्तीसागर इथं आपल्याला सगळ्यांना दिसतोय. तर पांडुरंगाच्या चरणी आपण सगळे मिळून अशीच प्रार्थना करूया की लवकर आम्हाला पाऊस दे आणि सगळ्यांना इथे सगळीकडे सुखसमृद्धी नांदू दे.